दरम्यान नागपुरात खासदार नवनीत राणा विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार असल्याचं दिसतंय। राणा यांच्या हनुमान आरतीच्या वेळेस राष्ट्रवादीचं महागाई विरोधात आंदोलन होणार आहे। नवनीत राणा हनुमान चालीसा पठण करणार, त्याच रामनगर हनुमान मंदिरात राष्ट्रवादी आंदोलन करणार आहे। एकाच मंदिरात एकाच वेळी राष्ट्रवादी आणि नवनीत राणा यांच्याकडून हनुमान चालीसा पठण केलं जाणार आहे। मुख्य म्हणजे ज्या राष्ट्रवादीने नवनीत राणा यांना पाठिंबा दिलेला होता त्याच राष्ट्रवादी आता नवनीत राणा यांचा हनुमान चालीसा पठण सुरू असताना महागाई विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती समोर येते आहे। त्यामुळे आता या ठिकाणी कशा प्रकारचं चित्र पाहायला मिळेल ते पाहावं लागेल। नागपुरात राणा विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगण्याची चिन्ह या ठिकाणी निर्माण झाली आहेत, कारण ज्यावेळी ज्या ठिकाणी राणा या हनुमान चालीसा पठण करणार आहेत त्याच वेळेला राष्ट्रवादीचं महागाई विरोधात आंदोलन होणार आहे। राणा दाम्पत्य काय करणार आहे ते तर मला माहीत नाही, पण देशावर जे महागाईचं संकट ओढवलेलं आहे म्हणून आम्ही हनुमान देवाला प्रार्थना करणार आहे, हनुमान चालीसाचं पठन करणार आहे की या देशावर जे महागाईचं संकट आलेलं आहे, जे डिझेलचं भाव वाढले, पेट्रोलचे भाव वाढले, जे देशावर संकट ओढवलेलं आहे महागाईचं, त्याच्यापासून देशाच्या जनतेला मुक्त कर महागाईपासून मुक्त करण्याकरता म्हणून आम्ही हनुमान चालीसाचं पठन करणार आहे। तर आपण बघू शकतोय हनुमान मंदिरामध्ये देशातील जी महागाई वाढलेली आहे त्यापासून मुक्त करण्यासाठी हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी सांगतायत। त्यामुळे आता या ठिकाणी नवनीत राणा त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून सुद्धा एकदाच हनुमान चालीसा पठण केलं जाणार आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचं मुंबईमध्ये आज राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशन होणार आहे। ओबीसी पदाधिकाऱ्यांसाठी या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे अधिवेशन सुरू राहील। तर या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। ओबीसी राजकीय आरक्षणासह ओबीसींच्या इतर विषयांवर या अधिवेशनात चर्चा होईल। राज्यभरातील ओबीसी नेते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत।